हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा केक पाहणार आहोत हा केक आहे रेड वेल्वेट फ्लेवरचा पण तरीही त्याला डेकोरेशन मी थोडंसं वेगळं केलेलं आहे लहान ला मुलीसाठी बड्डेला केक द्यायचा आहे सो चला सुरुवात करूयात या सुंदर अशा केकला तर इथे एक केक जो आहे तो मी पूर्ण क्रमकोट करून आयसिंग करून सेट करून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे शक्यतो मी सेट करून घेत असते पण तरीसुद्धा हा जास्त सेट झाला नव्हता तुम्हाला दिसत असेल की आपण जेव्हा आयसिंग करतोय तर तेव्हा केक थोडासा हल्ल्यासारखा आहे म्हणजे इतका फारसा सेट झाला नव्हता म्हणून मला फिनिशिंगला खूप वेळ गेला आणि भरपूर वेळ लागला जरी तुमच्यासमोर हा एक सात आठ मिनटांचा व्हिडिओ येत असेल तरी त्यामागे खूप वेळ जातो मग थोडंफार इकडे तिकडे एडिटिंग करून तुमच्याशी तोच छोटा पोहोचवला जातो तर आता मी प्लेन व्हाईट क्रीमनेच ह्याला कव्हर केलेला आहे अगोदर आणि नंतर आपण यामध्ये पिंक कलर वापरणार आहोत तर पिंक इथे मी जेल कलर वापरणार आहे तोही मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतेस आणि या पद्धतीने बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही आता व्हिडिओमध्ये प्राईस सांगत नाही तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप बिलकुल करू नका आ, मी तुम्हाला नक्की सांगत असते प्राईज आणि कसं होतं पहिले मी सबटायटल द्यायचे पण आता मला वेळ नसतो इतका सबटायटल देण्यासाठी आणि त्यामुळे ते एडिटिंगला खूप वेळ जातो सबटायटलसाठी मला वेळ नसतो कसा तरी करून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे सो मी व्हिडिओमध्ये सांगत असते आणि त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बघत जा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत जा टोटल व्हिडिओमध्ये मी कुठे ना कुठे तुम्हाला किंमत सांगतच असते तर बघा या पद्धतीने व्हाईट क्रीमनेच मी कवर केलेला आहे केक आहे रोज सॉरी रेड वेल्वेट फ्ले फ्लेवरचा रेड वेल्वेट म्हटलं तर आपल्याला डोळ्यासमोर अगदी रेड रेड कलर येतो मग ते क्रम्बल्स आणि क्रम्बल्सने पूर्ण कव्हर केलेला पण तसा न करता आज मी बनवलेला आहे हा रेड वेल्वेट हा इकडे ह्या केकडे बघून तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की हा हा तो त्या फ्लेवरचा केक आहे पण असो कधी कधी डेकोरेशन हे हा आपल्याला लहान मुलीसाठी द्यायचा होता आणि फ्लेवर तर रेड वेल्वेट हवाय आणि डेकोरेशन लहान मुलीला आवडेल असं हवं आहे मग अशावेळी आपण करणार काय तर नक्कीच आपल्याला अशा काही ना काही पळवाटा शोधाव्या लागतात आणि मगच आपण या पद्धतीचे केक्स क्रिएट करू शकतो तर भरपूर वेळ गेला फिनिशिंगला खरं तर मी तरीही बऱ्यापैकी कट नाही केलं म्हटलं चला बघू बहुदा, बघू द्यात आपल्या सबस्क्रायबर्सलाही जे आपले बिगेनर्स आहेत त्यांनाही भरपूर वेळ जातो आणि तुम्हाला जर जे बिगेनर्स आहे ज्यांना केकमधलं अगदी काहीच माहीत नाही आहे तर त्यांनी आपले पहिले व्हिडिओज आहेत अगदी तुम्ही प्लेलिस्ट जाऊन बघू शकता बेसिक केक व वर्कशॉप्स आहेत बेसिक केक मटेरियल आहे केकसाठी फिनिशिंग कशी करायचे केकसाठी सगळ्या बेसिक गोष्टी आहेत तर सगळ्यांच्या ऑलरेडी प्लेलिस्ट आहेत जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता तेव्हा व्हिडिओज त्यानंतर होम व्हिडिओज कम्युनिटी हे सारे तिथे प्लेलिस्ट शॉर्ट्स या सगळ्या तिथे एक ऑप्शन्स असतात तर जिथे प्लेलिस्ट ऑप्शन आहे ते तुम्ही ओपन करू शकता तर बघा या पद्धतीने थोडासा जेल पिंक कलर मी घेतलेला आहे आणि अगदी लाईट केलेला आहे कलर तर कलरने लाईट कलरच्या क्रीमने आता पूर्ण केक पुन्हा एकदा कवर करूयात मला बराच टाईम गेला खरं तर मला नंतर खूप बोर झालं होतं असं वाटायचं की हा केक असा अर्धवटच सोडू द्यावा पण म्हटलं थोडंसं कसं असतं ना की शूट करणंही एक गरजेचंच आहे आणि केक सोडूनही देऊ शकत नाही त्याच्यामुळे असो या पद्धतीने बघा खूप छान असा हा केक आपण बनवणार लास्ट आहे लास्टपर्यंत नक्की बघा आणि केक रेड वेलवेट फ्लेवरचा आहे शिवाय मी डॉल केक बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही या केकची प्राईस साधारणतः एक चारशे रुपयांना अर्धा किलो आरामात विकू शकता पण मी साडेतीनशे रुपयांना विकलेला आहे कारण मी रेड वेलवेट फ्लेवरचा केक साडेतीनशे रुपयांना अर्धा किलो देते त्याच्यामुळे मग याही केकची प्राईज मी घेतली डॉल केक म्हणजे फारसं फक्त फ्रील बनवलेली आहे आणि एक टॉपर लावलेला आहे डॉलचं जेही पेपर टॉपर आहे ॲवेलेबल आता मार्केटमध्ये ते आहे टेन रुपीजचं पेपर टॉपर आणि त्यानंतर फ्रील्स बनवली जशी आपण रोजेट्स से बनवतो सेम त्याच पद्धतीने फ्रील बनवली इतका काय फारसा वेळ गेला नाही फक्त फिनिशिंगला मात्र खूप वेळ गेला डिझाईनला वेळ जात नाही पण बाकी फिनिशिंगला खूप वेळ जातो या पद्धतीने आणि केक छान सेट झालेला नव्हता खरं तर क्रमकोट करून लगेचच फ्रीजमध्ये ठेवला आणि लगेचच घेतला म्हणून मी क्रमकोट करून छान सेट करून घेते एक तासाभरासाठी म्हणजे तो छान फिक्स होऊन जातात त्याचे क्रम्बल्स आणि अजिबात क्रीममध्ये येत नाहीत एकदम मोकळ्या हाताने आपण फिनिशिंग करू शकतो अगदी कशीही केली तरी फिनिशिंग छान येते कारण केक खूप चिल्ड असतो पहिली गोष्ट म्हणजे आणि आपली क्रीम जरी थोडीशी सॉफ्ट असेल मेल्ट व्हायला लागली असेल तरी त्या चिल्ड केकमुळे ती क्रीम जी आहे ती छान त्यावरती फिक्स होते त्याला ॲब्झॉर्ब करते आणि क्रीमचं टेक्स्चर छान होऊन जातं असं एक सोकिंग ब्रश घेतलेला आहे पाण्यात डिप केलेला आहे आणि मग आपण डिझाईन केलेली आहे कधीही जेव्हा ब्रशने आपल्याला डिझाईन करायची तेव्हा ब्रश अगोदर पाण्यात बुडवायचा नाही तर मग पूर्ण क्रीम केकला लागून येते कधीही बिना पाण्यात न बुडवता केक ब्रशने डिझाईन करायची नाही पाण्यात डिप करूनच करायची जेव्हा ब ब्रश ओला होतो आणि एकदम अलगत फिरवायचं आहे खूप जोरात फिरवायला जायचं नाही नाहीतर तुमची अख्खीच क्रीम त्या ब्रशला लागून येईल तर आता इथे आहे माझ्याकडे हे टॉपर तुम्ही याला ब्राईट केक केकसुद्धा म्हणू के, शकता जेव्हा आता सध्या खूप ट्रेंड आहे अगोदर बऱ्यापैकी सेलिब्रेशन्स होतात मग तिथे ब्राईट बी असतं किंवा बेबी शॉवरसुद्धा असतात किंवा लहान मुलींचा बड्डे असो तर या ह्या हाच केक तुम्ही ब्राईट सुद्धा देऊ शकता खूप सुंदर झाला होता कलर तुम्ही वेगळा वापरू शकता तुम्हाला जो हवा आहे तो फ्रिल्स बघा आपण पहिल्यांदा एक छोटासा लाईन काढली त्याच्यानंतर थोडीशी मोठी नंतर थोडी आणखी मोठी आणि या पद्धतीने फक्त एक जस्ट पेटल्स काढत गेली आहे नोझल आहे आर इलेवनचं इथे तुम्ही नूर अकरा नंबरचं सुद्धा नोझल वापरू शकता किंवा ज्याच्यावरती कुठलाही नंबर नसतो पण ते पेटल नोझल असतं असंही तुम्ही इथे वापरू शकता तर बघा या पद्धतीने खूप सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे फ्रिल फ्रील फ्रिल फ्रिल केलेला आहे आणि मस्त दिसत आहे शेवटी मी सिल्वर कलर स्प्रे केलेला होता त्यामुळे केकला म्हणाल तर शाईन अगदी अप्रतिमच आलेली होती तर बघा या पद्धतीने केक खूपच छान झालेला आहे आणि नंतर याच नोझलने सुंदर अशी बॉर्डरसुद्धा मी फ्रीलची तयार करून घेणार आहे आणि मग नंतर मग सिल्वर स्प्रे करायचा आहे सिल्वर स्प्रेमुळे आपल्या केकची शाईन खूप सुंदर येते तर थोडासा हात शेक शेक करत गेलं की फ्रीलही अगदी सुपर पेते तर या पद्धतीने सुद्धा कंप्लीट झाली केकसुद्धा कंप्लीट झाला आणि तुम्ही म्हणता ना की तुमच्याकडे कोणता सिल्वर स्प्रे आहे की इतकी शाईन येते तर हा आहे ओशियन बेकर्सचा तुम्ही कोणताही सिल्वर स्प्रे वापरू शकता असं काही नाही आहे पण शक्यतो चांगला जर का घेतला तर छान अशी शाईन येते आणि जवळपास संपलेला आहे मला थोडासा हलवून हलवून त्यातला कलर्स बाहेर काढावा लागतो आहे काही स्प्रिंकलर्स मी ॲड केलेले आहेत नाही वापरले तरी चालेल तर सुंदर पद्धतीने केक मी तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे होप यू गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल आणि जर का आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटणारच आहोत उद्या खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर माझा एस डी फॅमिली हा व्लॉग चॅनल आहे आणि धनश्री केक्स हिंदी हा हिंदी केक चॅनल आहे तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तिकडेसुद्धा खूप छान छान व्हिडिओज पोस्ट होत राहतात तर चला भेटूयात